बातमीपत्रात आपलं स्वागत. थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणनं ग्रामपंचायतीच्या योजना, पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महावितरणनं थकबाकीमुळं गावागावातील पाणीपुरवठा आणि पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केलाय. यामुळं गावागावांमध्ये असंतोष निर्माण झालाय. ग्रामविकास विभागानं ही बाब गांभीर्यानं घेतली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये याबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या मंत्र्यांसह ग्रामविकास, ऊर्जा, वित्त आणि नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून 2019 साली 50% थकबाकीपोटी महावितरणला ग्रामविकास विभागानं 1,370 कोटी रुपये अदा केलेत. ही रक्कम ग्रामपंचायत निहाय जमा केलेली नसून त्याचा ताळमेळ पाहणं महत्वाचं आहे. हा ताळमेळ पाहण्यासाठी आणि इतर सूचनांसाठी ग्रामविकासाचे अतिरिक्त मुख्य सचिव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, नगरविकासचे प्रधान सचिव, पाणीपुरवठ्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इत्यादी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव असतील. या समितीला 15 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी महावितरणनं ग्रामपंचायतीच्या वीज जोडण्या तोडू नयेत आणि तोडलेल्या वीज जोडण्या तात्काळ पूर्ववत जोडण्याचं बैठकीमध्ये एकमतानं ठरलं. याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. पाणीपट्टी वसुली झाल्यानंतर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी वीज बिल भरून इतर शिल्लक निधीमधून विकास कामं करावीत, अन्यथा अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. तसंच यापुढे ग्रामपंचायत हद्दीमधील हायमास्ट दिव्यांना सोलरवर परवानगी दिली जाणार नसल्याचं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं.